सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यातला वाद अतिशय टोकाला गेलेला आहे. रवींद्र चव्हाण यांनी नंदू जोशी यांच्यावर पोलिसांनी जी कारवाई केली आहे त्या कारवाईच्या विरोधात एक शड्डू जो आहे तो ठोकलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि कुठेतरी आता खासदार श्रीकांत शिंदे यांचा प्रचारच करणार नाही ही भूमिका भाजपनं थेट ठराव मांडून या ठिकाणी केली. याला प्रत्युत्तर म्हणून श्रीकांत शिंदे यांनी देखील भाजपाला मोठा धक्का दिला. जर शिवसेना भाजप युतीमध्ये जर वाद होत असतील किंवा कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देतो पण शिवसेना भाजप युती तुटू देणार नाही अशी थेट भूमिका घेतल्याने हा वाद आणखी चांगला जंगला आहे. खऱ्या अर्थानं हा वाद नक्की काय आहे तर भाजपाचे नंदू जोशी जे संघटक आहेत त्यांच्यावर एका महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा जो आहे तो मानपाडा पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे. आणि मानपाडा पोलीस स्टेशनचे जे पी आय आहे सिनियर पी आय आहे शेखर बागडे यांनी तो गुन्हा दाखल केला. आणि शेखर बागडे जे आहेत ते एकतर्फा कारवाई करतायत आणि चुकीची कारवाई करतायत असा भाजपाचा आरोप आहे. आणि हे बागडे जे आहेत ते खासदार श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेंचे अतिशय खास आहेत असा आरोप जो आहे तो भाजपाकडनं वारंवार या ठिकाणी केला जातो आहे. आणि कुठेतरी बागडे यांच्यावरनं हा संघर्ष जो आहे तो उभा राहिल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्की पी आय शेखर बागडे कोण आहेत हे देखील आपण जाणून घेऊयात. जर शेखर बागडे जे आहेत ते नाशिक जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातले व्यक्ती आहे आणि ती नंतर पी आय झाली आणि त्यांची बहुतांश कारकीर्द जी आहे ती ठाणे जिल्ह्यामध्ये झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. जर आपण पाहिलं असेल तर ठाणे ATS मध्ये ते होते, त्यानंतर ते मुंब्र्याला गेले, मुंब्र्यानंतर आता ते कळव्याला आले. जवळपास 3 ते 4 पोस्टिंग जे आहेत ते त्यांच्या याच जिल्ह्यामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या काही वर्षांमध्ये ठाण्यामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यामुळे ते बागडे जे आहेत एकनाथ शिंदेचे खास मानले जातात. जेव्हा ATS ला होते तेव्हा देखील त्यांचा शिस्तप्रिय आणि कडक स्वभाव जो आहे तो सर्वांना चर्चेचा होता. मुंब्र्यामध्ये अनेक कारवाया देखील केल्या होत्या. जेव्हा मुंब्रा पोलीस स्टेशनला गेले तेव्हा श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांचा जो वाद होता त्यामध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तक्रारी आणि याचा जेव्हा कारवाई करण्याचा विचार होता तेव्हा बागडे हेच त्या ठिकाणी पी आय असल्याचं समोर येत आहे. खऱ्या अर्थानं बागडे यांच्यावर सतत आरोप जो आहे तो या ठिकाणी लागलेला आहे. तो म्हणजे मुंब्र्याला असताना देखील विरोधकांच्या कुठल्याही काम न करणं, विरोधकांच्या तक्रारीची दखल न घेणं असे अनेक आरोप जे आहेत ते त्यांच्यावर झाले. आणि तेच आरोप जे झाले तर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये देखील होताना दिसत आहेत. भाजपच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी जवळ न करणं, त्यांच्या तक्रारी न घेणं, त्याचबरोबर मनसेच्या पूर्वला त्या ठिकाणी मनसेचे आमदार आहेत डोंबिवली कल्याण पूर्वला त्या ठिकाणी देखील त्यांचं न ऐकणं हे वारंवार आरोप जे आहेत ते बागडेवर आपल्याला यापूर्वी देखील होताना दिसत आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अनेक तक्रारी ज्या आहेत ते श्रीकांत शिंदेच्या विरोधात या ठिकाणी ठाणे आणि कल्याणमध्ये बरेच जण घेऊन समोर येताना दिसत आहेत. त्या म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीने पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे, जे नगरसेवक शिवसेनेमध्ये आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आहेत त्यांना शिवसेनेत आणण्यासाठी दबाव टाकला जातो, अनेक माजी पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न असेल, असे अनेक प्रकरणं जे आहेत कुणाचे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न असेल, तर असे अनेक प्रयत्न जे आहेत ते श्रीकांत शिंदे यांच्याकडनं ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये केले जात आहेत. आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाचा वापर जो आहे तो होतो आहे असा थेट आरोप जो आहे तो श्रीकांत शिंदेंवर केला जातो. आणि त्यातूनच हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. खऱ्या अर्थानं डोंबिवली पूर्वचे जे मंडल संघटक आहेत नंदू जोशी यांच्यावर एका महिलेनं विनयभंगाचा आरोप केला आणि तो गुन्हा जो आहे तो मानपाडा पोलीस स्टेशनला आला आणि त्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल जो आहे तो शेखर बागडे यांनी करून घेतला. खऱ्या अर्थानं नंदू जोशी ही व्यक्ती जी आहे ही रवींद्र चव्हाण जे मंत्री आहेत त्यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता म्हणून आहे. यावर गुन्हा दाखल करू नये असा दबाव जो आहे तो भाजपाकडनं वारंवार झाला पण या ठिकाणी जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आला आहे. यामागे श्रीकांत शिंदे असल्याचा आरोप जो आहे तो भाजपने केला आहे पण खऱ्या अर्थाने श्रीकांत शिंदे गटाकडनं देखील आरोप या ठिकाणी केला जातो. याला प्रत्युत्तर दिलं जातं की जर गृहमंत्रीपद जे आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे असं असताना हा गुन्हा जर दाखल होत असेल तर नक्की ज्या प्रकरणात तथ्य आहे ही भूमिका देखील शिंदे गटाकडनं वारंवार जी आहे ती या ठिकाणी सांगितली जाते. खऱ्या अर्थानं मानपाडा पोलीस स्टेशनचं आणखी एक वैशिष्ट्य असं जर आपण म्हणू तर कल्याण डोंबिवली
जिल्ह्यामध्ये कल्याण डोंबिवली भागामध्ये किंवा लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात मोठं पोलीस स्टेशन म्हणजे मानपाडा पोलीस स्टेशन आहे आणि सर्वात अधिक जे आर्थिक व्यवहार जे आहेत ते याच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत होता अशी चर्चा जी आहे ती या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला अधिकाऱ्यांच्या गटामध्ये असेल किंवा लोकांच्या चर्चेमध्ये वारंवार येताना या ठिकाणी दिसते आहे. त्यामुळे कुठेतरी हे आर्थिक गणित याला कारणीभूत आहेत का, भाजपाचं जो वाढतं प्राबल्य आहे त्याला कुठे अटकाव करण्याचा प्रयत्न जो आहे तर श्रीकांत शिंदेंकडनं होत आहेत का, या गोष्टी जेव्हा आपण जाणून घेतो तेव्हा या मतदारसंघांची रचना जी आहे ती देखील अत्यंत महत्त्वाची आहे. की कल्याण डोंबिवली हा मतदारसंघ जो आहे तो पूर्वी भाजपाचा बालेकिल्ला होता. आपण जर पाहिलं तर राम कापसेन सारख्या खासदार जे आहेत ते या ठिकाणी सतत निवडून आले होते. त्यानंतर जेव्हा भाजपाचं वर्चस्व या ठिकाणी केव्हा कमी झालं, जेव्हा आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्याचा ताबा घेतला त्यामुळे त्यानंतर आनंद दिघेंनी या ठिकाणी परांजपे यांना उभं केलं आणि हा मतदारसंघ जो होतो तो शिवसेनेकडे जो आहे तो खेचून आणला होता. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर सतत शिवसेनेचे खासदार जे आहेत ते या ठिकाणी निवडून येत आहेत. आता जेव्हा शिवसेनेचं विभाजन जे आहे ते या ठिकाणी झालं आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे वेगळा झाला, शिवसेना एकनाथ शिंदेंकडे आली, त्यामुळे कुठेतरी शिवसेना कमकुवत झाली आहे, भाजपाचं प्राबल्य वाढलं आहे. अशा वेळी हा जो बालेकिल्ला भाजपाचा होता तो भाजपाचा बालेकिल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपच्या वतीने केला जातो आहे, संघाच्या वतीने केला जातो आहे, एकनाथ रवींद्र चव्हाण जे आहेत त्यांच्या वतीने केला जातो आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर हा संघर्ष त्या ठिकाणी आहे आणि हाच मतदारसंघ जो आहे तो आपल्या ताब्यात राहावा हा प्रयत्न जो आहे तो श्रीकांत शिंदे या ठिकाणी करत आहेत आणि या दोघांमध्ये हा संघर्ष जो आहे तो या ठिकाणी पेटला आहे. आता आपण जर पाहिलं तर चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा चंद्रकांत असतील या सगळ्यांचं म्हणणं आहे की हा वाद जो आहे तो स्थानिक पातळीवरचा आहे आणि तो सोडवला जाईल ही भूमिका जरी या ठिकाणी सर्व वरिष्ठ नेते घेत आहेत. एकनाथ शिंदे यांनी यावर कुठलंही भाष्य केलेलं नाही, पण भाजपाकडनं वारंवार सांगितलं जातं की हा लोकल इश्यू आहे. पण खऱ्या अर्थानं जर जी एखादी खिंडी असेल ती आगीचं रूप आता हळूहळू धारण करते ती आग आटोक्यात आली नाही तर शिवसेना भाजप या संपूर्ण आगीमध्ये युती जी आहे ती होरबळून निघेल का किंवा युती जळून खाक होईल का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता हळूहळू ज्या आहेत त्या समोर येत आहेत. या वादावर पडदा पडला नाही तर कुठेतरी हा पोलीस अधिकारी असेल किंवा हे मानपाडा पोलीस स्टेशनचं प्रकरण असेल शिवसेना भाजपमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा एक प्रकार होईल किंवा थेट शिवसेना भाजपमध्ये युती तुटण्यापर्यंत हे प्रकरण जात आहे का, हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.